नमस्कार, आज आपण पाहणार आहोत बांगडा फ्राय। अर्धा किलो ताजे बांगडे घेतले आहेत। बांगडे घेतानाच मासेवाल्यांकडून स्वच्छ करून घेतलेले आहेत। घरी आणल्यानंतर 4 ते 5 वेळा पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पोटाच्या आतल्या भागामध्ये काही घाण असेल तर ती देखील साफ करून घ्यायची आहे। आणि मासे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कोरडे करून एका ताटामध्ये घ्यायचे आहेत। आता आपण मासे मॅरिनेट करून घेऊयात। सर्वात आधी अर्ध्या लिंबाचा रस मी इथे टाकत आहे। त्यानंतर आता इथे मी अर्धा छोटा चमचा मीठ टाकत आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता। पाव छोटा चमचा हळद टाकत आहे। एक छोटा चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे। एक छोटा चमचा भरून लाल तिखट टाकायचं आहे। चिमूटभर हिंग टाकायचं आहे। अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आहे। एक टेबलस्पून आलं लसूण वाटून टाकत आहे। त्यानंतर आता इथे मी लिंबा एवढ्या आकाराचा चिंचेचा गोळा घेऊन त्याचा कोळ काढून घेतलेला आहे, तो टाकायचा आहे। चिंचाऐवजी तुम्ही अमसुराचं पाणी देखील टाकू शकता। आता सर्व साहित्य टाकून झालेलं आहे तर आता आपण हे सर्व मिश्रण माशांना व्यवस्थित चोळून घेऊया। मसाला सर्व बाजूने एकसारखा माशांना लावून घ्यायचा आहे आणि थोडासा आतल्या भागातही हा मसाला आपल्याला लावायचा आहे। मसाला सर्व माशांना एकसारखा लावून घेतल्यानंतर मासे 1 तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवायचे आहेत। मासे 1 तासासाठी मॅरिनेट करून घेतलेले आहेत। मासे तळायला घेण्याआधी मासे छान बाहेरच्या बाजूने क्रिस्पी होण्यासाठी तांदळाचं पीठ आणि रवा आपण लावणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि 2 टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। तर पिठामध्ये देखील आपण थोडेसे मसाले टाकूया। तर अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा लाल तिखट। आता हे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊया। तांदळाच्या पिठामुळे मासे छान कुरकुरीत होतात आणि याच्यामध्ये आपण मीठ आणि मसाले टाकल्यामुळे बाहेरच्या बाजूला खूप छान अशी टेस्टी कोटिंग तयार होते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये एक एक मासा आपण घोळून घेऊया आणि माशाला व्यवस्थित सर्व बाजूने पीठ अलगद हाताने लावून घ्यायचं आहे। माशांना अगदी अलगद हाताने हाताळायचं आहे कारण मासे खूप नाजूक असतात। आणि सर्व माशांना सर्व बाजूने व्यवस्थित पीठ कोट करून घेतल्याच्या नंतर आता आपण लगेचच मासे तळायला घेऊयात। इथे मी एक फ्राय पॅन घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकत आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या तेलात टाकत आहे आणि त्याचबरोबर 1/2 चमचा तेलामध्ये हिंग टाकत आहे। आता याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण तेलावरती मासे सोडूयात। तव्याच्या आकाराप्रमाणे मासे सोडायचे आहे। आता हा मीडियम साईजचा फ्राय पॅन आहे तर याच्यामध्ये मी एकावेळी 2 मासे सोडत आहे। जर तवा आकाराने मोठा असेल तर तुम्ही 3 ते 4 मासे देखील तळू शकता। तुम्ही पसरट लोखंडी तव्यावर देखील मासे तळू शकता, त्याच्यावर देखील मासे खूप छान तळले जातात। मासे एकदा तेलात सोडल्यानंतर त्यांना सारखं वर खाली करायचं नाही आहे। आरामात त्यांना मीडियम फ्लेमवरती खालची बाजू कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी खालची बाजू छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्यानंतर आता जी वरची बाजू आहे ती मी खाली करून घेतलेली आहे आणि खालची बाजू देखील आता आपण 3 ते 4 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती तळून घेऊयात। मासे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। साधारणपणे 8 ते 9 मिनिटामध्ये मासे छान आतपर्यंत शिजले जातात आणि बाहेरच्या बाजूने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात। मासे जास्त हाय फ्लेमवरती तळायचे नाही आहेत कारण ते बाहेरच्या बाजूने लवकर क्रिस्पी होतात पण आतल्या बाजूने शिजले जात नाही। त्याच्यामुळे आपण लो टू मीडियमच फ्लेम ठेवून हे मासे तळून घेणार आहोत। 7 ते 8 मिनिटे मासे व्यवस्थित मीडियम फ्लेमवर तळून घेतल्यानंतर मासे छान तळून तयार झालेले आहेत तर त्याला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता त्याच तेलामध्ये राहिलेले मासे देखील आपण तळून घेऊयात। गरमागरम बांगडा फ्राय खाण्यासाठी खूप छान लागतो, तर अशा प्रकारे तुम्ही बांगडा फ्रायची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।